विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज खंडाळे, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामध्ये प्रकरण क्रमांक 7 भिंगे व त्यांचे उपयोग या धड्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, भिंगे आपण सगळ्यांनी भिंगे पाहिलेले आहेत. कुठे पाहिलेले आहेत? आपल्या घरात आपल्या आजी आजोबा आपले आई वडील यांच्या डोळ्यावर चष्मा आहे तो भिंग्यांचा बनलेला असतो. तसेच आपल्या शाळेतील प्रयोगशाळेत जे विविध सूक्ष्मदर्शी आहेत ज्याला आपण संयुक्त सूक्ष्मदर्शी साधे सूक्ष्मदर्शी यांच्यामध्ये भिंगांचा वापर केलेला असतो. मित्रांनो, भिंग बनतात कशी? दोन काच किंवा दोन आरसे एकत्र केल्याने, समजा हा एक आरशाचा गोल आहे आणि हा दुसरा एक आरसा आहे. या पहिल्या आरशाचा हा भाग कापून आणि दुसरा आरशाचा एवढा भाग कापून हा या ठिकाणी भिंग तयार झाला. मग या दोन्ही काचेचे गुणधर्म भिंगामध्ये जसेच्या तसे येत असतात. धन्यवाद.